नमस्कार मंडळी, मी माझ्या मोठ्या भावाच्या घरी म्हणजे सुभाष नेने यांच्या घरी गोरेगावला आलो आहे. त्याच्याकडे तो 1.5 दिवसाचा गणेशोत्सव साजरा करतो, त्यामुळे गणपतीच्या पहिल्या दिवशी मी नेहमी इथे येतो. सकाळी बाप्पाचं दर्शन घेतो, मग वहिनीच्या हातचे उकडीचे मोदक खातो. आजही आलो होतो आणि आज तुम्हाला मी गणपतीची आरास त्यांनी कशी केली आहे तेही दाखवतो. खाली त्यांनी एखाद्या मोठ्या किल्ल्याची तटबंदी असते तशी छान तटबंदी उभारली आहे. वर मखर आहे आणि त्या तटबंदीवर जणू आमचा बाप्पा विराजमान झालाय. आणि या मखराच्या आत सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे, जिला पाहिलं की आपोआप हात जोडले जातात. मला असं वाटतं की तुम्हाला ही आरास मूर्ती नक्कीच आवडली असेल. आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने CNX लोकमतच्या सर्व व्यूअर्सना माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.